हरिओम श्रीराम. मी वैशाली मुळे सायन उपासना केंद्र. माझा हा अनुभव आहे 2005-06 मधला. माझी मुलगी तेव्हा 14वीला होती, पूजा विना. ती ऑगस्ट महिन्यात नंदेकडे गेलेली तिच्या मदतीसाठी आणि तिथे पडली आणि तिचा पाय दुखायला लागला. पाय दुखायला लागला तर आम्ही बोललो पडली असेल, मुरघळला असेल, पाय दुखतोय म्हणून पायावर आपलं हा लेप लाव तो लेप लाव असं आमचं काम चालू होतं. पण पाय काही तिचा बरा व्हायचं नाव घेईना. परत घरी पण ती एकदा पडली आणि पाय त्याच पायावर पडली. बापरे. म्हणून परत लेप वगैरे लावायला सुरुवात केली. परंतु भुजाचा पाय काही बरा होत नव्हता. सूज तशीच होती आणि हळूहळू सूज वाढायला लागली. पूजा हळूहळू लंगडत चालायला लागली. काय करायचं कळत नव्हतं. बरं पायाची करंगळीपासूनची म्हणजे करंगळीपासून अगोदरची दोन बोटाच्या त्या तीन बोटांना काहीतरी तकलीफ होती आणि तिथे जास्त सूज वगैरे होती. म्हणून मी आपले लेप आणून ते आमच्या केंद्रातले चिलप म्हणून होते त्यांनी लेप कतले कतले मला आणून दिले. वहिनी हा लावून बघा, वहिनी तो लावून बघा. त्याच्यात दुधी घातली आणि लेप लावायला लागली. पण लेपाने पूजाला आराम येईना म्हणून मी बापूंना बोलली काय आहे बापू आता या उधीत मी लेपामध्ये उधी टाकली तरी पूजाच्या पायाला आराम येत नाहीये. माझ्या कानात शब्द आले हे साधं नाही सोपं नाही. हे नेहमीच व्हायला लागलं. मी जेव्हा जेव्हा बापूंना सांगायची बापू पूजाचा पाय का बरा होत नाहीये तेव्हा तेव्हा मला ऐकायला यायचं हे साधं नाही सोपं नाही. असं एकदा नाही दोनदा नाही तीनदा झालं. तेव्हा मी मुळेना बोलली मुळे हे काय मला बरोबर वाटत नाहीये पूजाच्या पायाचं. आपण काहीतरी करायला हवं. पण तेव्हा असं पायांचा म्हणजे हाडांचा डॉक्टर असतो किंवा असं काही दाखवलं जातं पूर्णपणे कल्पना नव्हती, आयडिया नव्हती. मग आम्ही सायनला आपली सेवा चालायची म्हणून सायनच्या हॉस्पिटलला गेलो. मग तिथे त्या डीनने आम्हाला हाडांच्या डॉक्टरांकडे पाठवलं. त्यांनी महिनाभर ट्रीटमेंट दिली पण ते बघायचे वगैरे नाहीत पाय. तिला सांगायचे दोन उशा घे, त्याच्यावर पाय ठेव, ह्या पेन किलर खा आणि आराम कर. परंतु त्यांनी पाय वगैरे हात लावून वगैरे चेक नाही केला. त्याच्यात एक महिना गेला. पूजाचा पाय खूपच सुजला. इतका सुजला की वरून खालून सुजला. म्हणजे तळवा पण सुजून आला आणि वरचा भाग पण सुजला. सगळे शेजारी पाजारी मला सांगायला लागले काय करताय तुमची मुलगी, बघा केवढा पाय सुजलाय, लंगडत चालते, तुम्ही काय बघताय की नाही. तर सांगितलं सायन हॉस्पिटलला ट्रीटमेंट चालू आहे पण माहिती नाही काय आराम येत नाहीये. बरं मला नेहमी वाटायचं त्या तीन बोटांमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणून मला वाटायचं आम्ही दोघी एकत्र झोपायचो. वाटायचं रात्री ते असं आपण ओढून बघतो ना म्हणजे मुकामा लागल्यावर किंवा असं वाटल्यावर दर झटका देऊन बघूया. तेव्हा जेव्हा जेव्हा मी त्या पायाला हात लावून असे ती बोटं ओढायचा प्रयत्न करायची तेव्हा मला काहीतरी वेगळं असं हुरहुर व्हायची. नको हात लावू, थांब हात नको तसा लावू. आणि मी पूजाला बोलायची नाही गं मला भीती वाटते हात लावायला, नको आपण हात लावूया. हळूहळू पूजाचा पाय इतका सुजला, तिचा चेहरा काळा पडला आणि खूप विचित्र दिसायला लागली. काय करायचं बोलता बोलता मुळे आपल्या गुरुवारी सुहासिंहांना बोलले, सुहासिंह जाधवना काटकोपरच्या, की पूजाच्या पायाला ना अशी तकलीफ झाली आहे आणि तो पाय सुजलाय, बरा होत नाहीये. इतके दिवस आम्हाला दादांकडे जायचं भान झालंच नाही, म्हणजे आयडियाच नाही आली की दादांकडे पण जायला हवं, आपण पायासाठी बोलायला हवं. काय माहिती त्यावेळेला नाही सुचलं ते सगळं. मग सुहास सिंहांना सांगितलं, ते बोलले अरे आपले डॉक्टर रमन उमराळकर घाटकोपरला त्यांचा क्लिनिक चालवतात, संध्याकाळचे बसतात, मात्र राजावाडी हॉस्पिटलच्या समोर त्यांचं क्लिनिक आहे, तुम्ही जाऊ शकता. गुरुवारी आम्ही हे बोललो, शुक्रवारी काही कामामुळे नाही जायला जमलं, शनिवारी उपासनामुळे बोलले आज उपास नाही, रविवार म्हणून नाही. आणि आम्ही सोमवारी गेलो डॉक्टरांकडे अपॉइंटमेंट घेतली आणि गेलो. रमन उमराळकरांनी अर्धा तास जवळजवळ पूजाचा पाय चेक केला. मी त्यांना मला आलेलं सगळं अनुभव सांगितलं. असं असं मला ऐकायला येतो भास होतो मला असा. खूप ओरडले, बोले अजून काय बापूंनी करायचं तुमच्यासाठी, अजून किती करायचं देवाने तुमच्यासाठी, काय तुम्ही माणसात का ना आणलात इतका म्हणजे अगोदर का ना तिला आणलात. ऑगस्टमध्ये पडली, आता हा सप्टेंबर ऑक्टोबर दिवाळी होऊन गेलेली, काय करत होता तुम्ही इतके दिवस. बोलली नाही सुचलं सॉरी. खूप ओरडले ते, खूप बडबडले, तरी पण बोलले ठीक आहे आपल्या देवावर आपण विश्वास ठेवूया, पायात पस झालेला आहे आणि उद्याच्या उद्या MRI काढून मला द्यायचा.
लगेच MRI चे रिपोर्ट मला पाठवायचे. सोमवारी आम्ही रात्री उशीर आलो आणि त्यांनी मग ते सांगितलं पायाला खूपच प्रॉब्लेम आहे, संपूर्ण पायात पसरलेला आहे, तिची तिन्ही बोटं निकामी होऊ शकतात, पायाची हाडं वेडीवाकडी होऊ शकतात, पाय डॅमेज होऊ शकतो. हे सगळं ऐकल्यानं आमच्या पायाखालची जमीन सरकली. खूप रडू येत होतं, खूप म्हणजे काय सुचत नव्हतं, पण पूजा होती बरोबर. घरी गेलो, घरी कसा कसा धीर धरला घरी जाईपर्यंत. घरी गेल्या गेल्या मी फोटो समोर उभी राहिली बापूंच्या आणि बापूंना बोलली, बापू मी चांगली आई नाहीये, मी सॉरी पण नाही तुम्हाला बोलू शकत, कारण मी प्रयत्न नाही केले मुलीसाठी चांगल्या डॉक्टरांच्या, का नाही मी कोणाला कोणाला विचारलं, पण आता तुम्ही माझ्या मुलीकडे बघा, माझ्या मुलीचा हा प्रारब्ध भोग काय जो असेल तो तुम्ही दूर करा, असं मी बापूंना मंगळवारी बोलले. मंगळवारी कोणाला सांगायचं मनातली गोष्ट, सासऱ्यांबरोबर बोलू शकत नव्हतं, म्हातारे होते, त्यांना गांभीर्य सांगू शकत नव्हतो. मग मग रुपाली एक इष्टेकडे गेली, पण ती भक्ती शिल्ला गेलेली. मग गप्प घरी आली. गुरुवारी मात्र मन्नत दुःख घेतला आणि बापूंना बोलली, बापू मला बाकीचं माहिती नाही, मी चुकली, माझ्या चुकीची म्हणजे माझ्या चुकीची हे माझ्या मुलीला नाही झालं पाहिजे, त्याची काय बोलतात ती शिक्षा मुलीला नाही झाली पाहिजे, माझं काही करा वाकडं तुकडं मोडून जेवा, पण माझ्या मुलीला तुम्ही बरं करा, मी चुकले आहे. आणि मी मन्नत दुःख टाकला, घरी आलो. घरी आलो आणि शुक्रवारी मी उठायला गेली तर मला उठता येईना, माझ्या हातपाय वाकडे झालेले. मला अशी भीती वाटली जर मी जमिनीवर हात टेकून उठली तर माझ्या हाडं मोडतील माझ्या हाताची, काय कळे ना. थोडा वेळ मी घाबरली सुरुवातीला, पण नंतर लगेच लक्षात आलं अरे आपण रात्री काय बोललोय बापूंना मन्नत दुःख टाकताना. तशीच घसपटत फोटो समोर गेली बापूंच्या आणि बोलली, ठीक आहे मोडलं चालेल, काही करा वाकडं तिकडं काही करा, पण माझी माझं म्हणणं तुम्ही ऐकलात, माझी हाक तुम्ही ऐकलात, बस मला आता काही नको आहे, मुलगी माझी बरी होणार, एकदम बरी होणार, व्यवस्थित बरी होणार याचा मला पूर्ण विश्वास आहे, आता तुम्ही काही करा आता. आणि मी आम्ही दुसऱ्या दिवशी दादांकडे पण गेलो मग त्याच दिवशी. आणि MRI करताना त्या डॉक्टरांनी उमराळकरांना सगळी माहिती तिथनं दिली, कारण उमराळकरांनी तसं लिहिलेलं होतं वाटतं की जे काय पायाला झालंय ते फटाफट सांगायचं, तर ते तिथनं फोन करून सांगत होते उमराळकरांना. मग त्यांनी आम्हाला ती औषधं लगेच चालू करून दिली आणि परत पूजाला घेऊन त्यांनी बोलवलं. आम्ही पूजाला घेऊन गेलो आणि दवाखान्यात गेलो तर चालतच नेलं, त्याबरोबर ते खूप ओरडले आम्हाला. तिचा पाय जमिनीला बिलकुल लागता कामा नये, तिच्या म्हणजे पाय जमिनीला लावायचाच नाही, तिला त्रास होत असेल, कारण तिने जाणवायला दिलं नाही. आणि उमराळकर बोलले, अहो तिने जेव्हा जमिनीला पाय लावला असेल ना केवढ्या कळा गेल्या असतील तिच्या मस्तकात, कारण पाय जमिनीला लावल्यावर तिला खूप दुखत असणार, त्यामुळे तिचा चेहरा काळा पडला एवढा. बापरे हे समजलंच नाही. मग बोलली, आई म्हणून माफ करा, आता माहिती नाही, आता आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करत होतो. त्यांनी सांगितलं आजपासून तिचा पाय पूर्णपणे बरा होईपर्यंत तिला जमिनीला पाय लावायला द्यायचा नाही. लगेच आम्ही कॉटवर आणून बसायचं, संपूर्ण जेवण तिला कॉटवरच. असे 6 महिने गेले. मी ट्युशन घेते घरी जाऊन हिंदी मराठी. माझ्या मुलांना कळलं की माझ्या मुलीला असं असं बरं नाही आणि आई त्याच्यानंतर अँटॉफिलवरनं वगैरे मुलं स्वतः माझ्याकडे त्या त्या टायमाला त्यांच्या येत होती, बापूंची कृपा. आणि ते 6 महिने पूजाला आम्ही बेडरेस्टच दिली. बेडरेस्ट देऊन पूजा औषधं संपूर्ण भारी होती, त्याच्यामुळे नाश्ता भारी लागायचा. पिंपळे वहिनींना कळलं की पूजाला नाश्ता भारी लागतो, म्हणून पिंपळे वहिनी पण मध्ये मध्ये मिस्टर पिंपळ्यांबरोबर नाश्ता तिला काय नाही काय पाठवायचे, चिलप खडपकर घरी येऊन वेळोवेळी हरिओम असल्याचा हा फायदा मला झाला. वेळोवेळी चौकशी करायचे, दिलासा द्यायचे, हे आम्ही उमराळकरांना बोललो तर त्यांनी चिठ्ठी लिहून दिली, चिठ्ठीबरोबर त्यांनी रिपोर्ट्स दिले कॉलेजला आणि त्यामुळे कॉलेजने मान्य केलं की पूजा घरी बसून अभ्यास करू शकते, डायरेक्ट तिने एक्झामला कॉलेजला यायचं. 14वी पूजाने परीक्षा दिली, 14वीला पूजा पूर्णपणे पास झाली. पूजाला परत म्हणजे अभ्यास करावा लागला नाही, पास झाली ही बापूंचीच कृपा. त्याच्यानंतर पाय बरा झाल्यानंतर परत एक्सरे काढला,
तेव्हा रमारूम मुळाकर बोलले, जी भीती वाटत होती, जे गांभीर्य आपल्याला वाटत होतं ते आता नाही आहे. खूप म्हणजे काय, खूपच जास्तीचा पाय बरा झालेला आहे, पण तरी अजून पायावर भार आपल्याला द्यायचा नाही आहे. तिच्यासाठी मऊ सर असे बूट आपल्याला बघावे लागतील, आणि ते बूट घेऊन, बूट घालून तिने चालायचं आहे. मग तिला ते बूट घेतले आणि ती त्या बूट घालूनच चालायची. आणि त्याच्या आधी थोडंसं असं झालेलं, म्हणजे त्याच्या आधीची जी होळी आली आणि आपलं कीर्तन महोत्सव झालेला, तेव्हा मी पूजाला बरोबर नेलेलं साईनिवासला. तेव्हा बापू रूममध्ये बसायचे खुर्चीवर आणि आपण दर्शन घेऊन एक एक जण बाहेर पडायचो. आम्ही जेव्हा रूममध्ये गेलो ना, तेव्हा बापू पूजाकडे एवढ्या करून नजरेने बघत होते ना, करुणेने, नुसतं प्रेमनी प्रेमच होतं त्या डोळ्यात. मला काय कळलं नाही, आमच्याकडे एकदा बघून हरिओम केलं, संपूर्ण नजर माझ्या पूजावर होती. कळलं नाही, मी तिला बोलली बघ तू सेवा करायचीस पहिले, आता अजिबात येत नाही, कॉलेजच्या अभ्यासामुळे वगैरे नाही जमायची. कीर्तन महोत्सवाच्या वेळी पण तेच झालं, यक्षगानच्या वेळीच आम्ही मुलांना नेलेलं आणि बापू निघताना आम्ही लाईनीत उभे होतो, तेव्हा पण बापूने अगदी वळून वळून पूजाकडे पाहत होते, पण तेव्हा त्याचा अर्थ मला कळला नाही. मला वाटतं तेव्हा बापूंनी म्हणजे आपल्या नजरेने खूपसं तिचं संकट दूर केलं आणि प्रारब्ध भोगाप्रमाणे जे येतं ते आलं, पण ते दूर करायला पण माझा सद्गुरू समर्थ होता. आणि त्या संकटातून आम्ही सही सलामत बाहेर पडलो. कारण उमराळकर बोललेले की पुढे पुढच्या आयुष्यात, म्हणजे 30-35 नंतर जास्तीचा त्रास होईल 40 वगैरे तिला पायाला, 5 अजूनही छानच आहे पाहिजे, म्हणजे आता होणारच नाही काही त्रास आणि व्यवस्थित आहे. त्याच्यानंतर 2000 म्हणजे 25व्या वर्षीवर तिचं लग्न झालं. लग्न झालं तर हे औषधांच्या माऱ्यामुळे ते गर्भपिशवीला एक असा थर येतो वगैरे, म्हणजे ते मुलं होण्यात असं सांगितलं की थोडंसं कठीणही आहे. मी तर दादांना लगेच जाऊन भेटले, दादा असं असं आहे. दादा बोलले काळजी नाही करायची, तिला सावकाश होणार आहे, मात्र तू घाई करायची नाहीस, तिला उशिरा बाळ होणार आहे आणि सुदृढ बाळ पाहिजे आपल्याला. तर पहिला लॉकडाऊन झाला तेव्हा तिला दिवस चुकले आणि ते मिस करायचं झालं, तेव्हा आम्ही संपला लॉकडाऊन आणि आम्ही गेलो दादांकडे, असं असं झालं आहे. दादा बोलले ठीक आहे, औषध देतो, 6 महिने औषध घ्यायचं आणि परत येऊन भेटायचं आहे. औषध घेऊन परत भेटायला झालं, परत दुसरा लॉकडाऊन लागला आपला, त्यामुळे जायला मिळालं नाही. आणि आता म्हणजे पूजाला गेल्या वर्षी मुलगी झाली आणि सुदृढ, एकदम दादांनी सांगितली तशी 3.5 किलोची मुलगी, व्यवस्थित छान. आणि हे पण दादांनी मला खूप, तेव्हा लोक उशीर झालं बाळ सगळीकडनं चौकशा व्हायच्या, वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बोललं जायचं, पण माझा विश्वास एक होता, माझा सद्गुरू माझ्या पाठीशी आहे आणि माझ्या पूजाला बाळ होणार आणि मी आजी होणारच आहे. आणि ते पण माझं स्वप्न बापूंनी पूर्णपणे पूर्ण केलं. आणि आज आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला मला बापू पदोपदी बापू असतातच बरोबर हे जाणवतं, आणि आहेतच बरोबर बापू आमच्या. हरिओम, श्रीराम.